तथा ठिंबक रांगोळी स्पर्धेचे आयोजन संस्थांकडून करण्यात आले होते। या स्पर्धेला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। त्यापैकी निरीक्षकांनी प्रथम द्वितीय व तृतीय असे तीन बक्षिसे आमच्याजवळ नावे नोंदवलेली आहेत। त्यापैकी प्रथम क्रमांक सावित्रीताई जाखोटिया यांना मिळाले असून ते आपला पारितोषिक व प्रमाणपत्र तथा नारळ व श्रीफळ संस्थान अध्यक्ष सौ पुष्पा रामकुमार रघुवंशी यांच्याकडून घेऊन जातील अशी मी त्यांना विनंती करतो। सौ पुष्पा रामकुमार रघुवंशी कडून जाकुटे या आपला पारितोषिक स्वीकार करीत आहे, प्रमाणपत्र स्वीकार करीत आहे। धन्यवाद सावित्रीताई जाखोटिया, आपल्या पूर्ण कुटुंबाने जो पालखीचा स्वागत अत्यंत धार्मिक व उत्कृष्टरित्या केला तथा उत्कृष्ट रांगोळीचे आयोजन केले होते याबद्दल संस्थांतर्फे मी सुद्धा आपले आभार मानतो। त्यानंतर द्वितीय क्रमांक सौ दीपकताई जोशी यांना मिळाले असून त्या सुद्धा आपला बक्षीस प्रमाणपत्र या संस्थान अध्यक्षाकडून घेतील अशी मी त्यांना विनंती करतो। सौ दीपकताई जोशी या संस्थान अध्यक्षाकडून आपला प्रमाणपत्र पारितोषिक स्वीकार करीत आहे। त्यांनी सुद्धा अत्यंत धार्मिक स्वरूपात त्यांच्या कुटुंबियांनी पालखीचे स्वागत पालखीच्या दिवशी केले याबद्दल संस्थांतर्फे मी आभार मानतो। तिसरे पारितोषिक सौ माधुरीताई ठाकूर तथा वैशाली ठाकूर यांना मिळाले असून त्या जर आल्या असतील तर त्यांनी आपला पारितोषिक व प्रमाणपत्र संस्थान अध्यक्षाकडून घेऊन जावे अशी मी त्यांना विनंती करतो। हा कार्यक्रम योगायोगाने शिरीष पाटील यांच्या निमित्ताने आपला धार्मिक स्वागत व उत्कृष्ट रांगोळी स्पर्धेचा कार्यक्रम यूट्यूबवर जात आहे, त्याबद्दल आपण सर्वांतर्फे संस्थांतर्फे शिरीष पाटील यांचे मी आभार मानतो। ठाकूर या आल्या नाहीत वाटते, त्यामुळे त्या नंतर घेऊन जातील व आपला कार्यक्रम छोटेखानी कार्यक्रम हा इथे संपला असे मी जाहीर करतो।